करीत होते. मनुष्य प्राणी असा आहे, जन्माला आल्यापासून जो स्वार्थ, तो मरेपर्यंत माणसाचा स्वार्थ कधी आयुष्यात संपला नाही का? अजून व्हाया, अरे वय वर्ष 90 झालं, मेलो, स्मशानात घेऊन जाताना चौघेजण खांद्यावर घेऊन जाताना तरी पण तो वरती त्याची मान हलत असता. नाही नाही नाही, अजून मका 10 वर्ष जगाचा होता. नाही नाही, अरे 90 वर्ष आली, तुझ्या लोणच्याचा पण उपयोगाचो नाही तू, तरी पण अजून. म्हणजे स्वार्थ हा मनुष्याकडे असतो, अतिशय सुंदर रूपाचा अभंग आणि त्याच्यातून सादरीकरण, समाज प्रबोधन ही काळाची गरज आहे. आणि हे बुवा कोण युट्यूबला मी ऐकायला मिळत नाही हल्ली बरेच दिवस, किंवा चांगलं पण सांगत पण नाही. पण बुवा हाश्वराचं रूप आपण बघूया, म्हणून विठ्ठलाच्या जागेवर आमच्या ज्ञानदेव मिस्त्रींका मी उभं केलंय. पांडुरंगाला बाजू करावं, बाजूला करावं, आणि माझ्या ज्ञानदेव मिस्त्रींना उभं करावं. का? ज्ञानेश्वर माऊली ती 16 वर्षात ज्ञानेश्वरी लिहिते बुवा, आणि आज आमचे हे ज्ञानेश्वर माऊलींसारखे आहेत. चांगलं भजनामध्ये ऐकायला मिळते, चांगलं काहीतरी सांगता बुवा, त्या ज्ञानेश्वर माऊलीसारखे तुम्ही आहात. 16 वर्षाच्या असताना ज्ञानेश्वरी लिहिली, पण आत्ताच्या घडीला 16 वर्षाचा मुलगा काय करतो? त्याचा तोंड उघडा. आत्ताचा 16 वर्षाचा मुलगा पबजी, फेसबुक, चॅटिंग, बुवा काय चाललंय? हे कलयुग रात्री 1 वाजता हॅलो गो गो असं काही तू गो बत्ता सांग त्याला, ए कुठे आलास? मग तो सांगणार पाटला जरा वाड्यात दिले वाड्यात. बत्ता सांग त्याला सांभाळून ये म्हातारी मजा गुळाटता गुळाटता. ही कलयुग आहे बुवा, या कलयुगात 14 वर्षाचा माणूस जगाची माऊली झाली. विष्णूचा अवतार होता तो. सखा माझा ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार, ते पांडुरंगाचे भक्त. त्याने ज्ञानेश्वरी लिहिली, जिवंत निर्जीव भिंत चालून दाखवली. रेडा वेद बोलला म्हणजे रेडा किती भाग्यवान बो, रेड्याच्या मुखात वेद दिले, रेडा भाग्यवान. आता माणसाचा येत नाही, माणसाच्या मुखात काय येतात? शेजाऱ्याचा कधी वाईट होऊ नये. आता एवढं मोठं कार्यक्रम यांनी ठेवल्याने, पण या कार्यक्रमाला सुद्धा नाव ठेवणारे असणार. कलियुग आहे कलियुग, बरोबर नाव ठेवणार. हे होते पिवळे छत्रे घालून छका काढत, आमका माहिती आहे, आम्ही पण लय केला काय का? तुमचीच चेष्टा करणार, एका नाव ठेवणार केल्यानंत काढा. एवढं मोठं कार्यक्रम केल्यानंतर काढ, पैसे कुस का? पैशात काय कमी आपण? अरे तू कर ना, तू करून बघ ना तुझ्या काय परिस्थिती होता ती. एवढा सोपं नाही, 2 बुवांच्या सुपाऱ्या, ज्ञानदेव बुवांची सुपारी. काय बुवा तुमची सुपारी माझी सुपारी? 2 बुवांच्या सुपारी म्हणजे विडा पैसा, विडा सुपारी, लाइटिंगचा खर्च, स्पीकर वाले, साऊंड वाले, जेवणाचा खर्च, सगळं चहा नाश्ता पाणी, म्हणजे कितक्यात पडली बारी? डबल बारी ना म्हटला तरी साधारण बुवा 40,000 रुपये खर्च येतो डबल बारीला. 30-35-40 हजार खर्च येतो. मला सांगा सध्याच्या घडीत पेट्रोल किती रुपये, डिझेल, कांदे? ही परिस्थिती आहे बुवा या कलियुगामध्ये. पण नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आता बुवानी सांगितलं, या मगाशी बुवा म्हणाले मुलांवर संस्कार केले पाहिजे. नक्कीच, माझा मुलगा छोटा मुलगा 2 नंबरला तो साधारण बुवा शिकता आता आता वाजवण्याचा प्रयत्न करता, हळूहळू होईल. थोरलं मुलगा तो पेटी वाजवल्या का पळता, त्याचं कारण काय सांगते मी तुम्हाला? मुद्दाम सांगते, तुम्ही म्हणलात मुलांवर संस्कार पाहिजेत. ज्या घरात 4 मुलं आहेत ते 4 ते 4 डॉक्टर होतील याची गॅरंटी आहे बुवा. समजा घरात 4 मुलगी आहेत, 4 ते 4 डॉक्टर होती, 4 ते 4 बुवा होती, 4 ते 4 तबल्ली होती. एक कोणतरी कालपून होतो ना, म्हणजे तो काय बापूस त्याच्या लात मारतो का? आई वडिलांका तो लंगडो असा दे, लुळू असा दे, दारुडो असू दे, बेवडो असू दे, ना तर जुगारी असू दे, आईच्या समोर बापाच्या समोर सगळ्यांना समान न्याय देणारा, आई आणि बापासारखा न्याय देणारा जेष्ठ कुठे नाही? त्या सगळे प्यारी सगळ्यांना समान न्याय देणारा आई बापू.
माझा मुलगा 2 नंबर, तो आता काय शिकता, नर्सिंग डॉक्टर, त्या लाईनीत घुसलो, त्याच्यामुळे तो कैची ऑपरेशन याचा अभ्यास करता. आणि बारकोवा तो तबला डाका आताचा ना गजवताना जबरदस्त, आज ना उद्या एकातरी बारीत त्याला बसवत नाही. संस्कार आमचे पण झालेले आहेत. माझे वडील पत्नी भाऊ होते, त्यांच्या पश्चात मी, आणि हा वारसा जवळजवळ 29 वर्ष या बद्दी क्षेत्रामध्ये झाली मला. वय वर्ष 52 पूर्ण झाले. जवळजवळ नाही म्हटलं तरी 4000 वर डबल बऱ्या माझ्या नक्कीच झाल्या. 4000 वरती भगवान लोकरे, काशीराम परब, श्रीधर मुनगेकर, ज्ञानदेव मेस्त्री, लक्ष्मण गुरव, भालचंद्र केळुसकर, अनेक भजन सम्राट बुवांवर बसायची संधी मिळाली, हे माझं मी भाग्य आहे. आणि अजूनही गाडी, तो परमेश्वर हरिनामाची गाडी चालवतोय, तो ड्रायव्हर तो आहे, मी त्याच्या गाडीत बसलंय, ड्रायव्हर तो बुवा त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट बुवा, संगत चांगली करा, चांगलं उदाहरण दिलं तुम्ही अर्जुन, उत्कृष्ट. तसं मी सांगतोय बुवा, भावकेत भाव नसाय त्या कलियुगामध्ये, हे घेण्यासारखं आहे. भाऊ तुमची चर्चा करतो, तुमच्या विरुद्ध बोलतात ना, त्या युगात सक्या चुलत्या आपल्या पुतण्यात मारुची सुपारी दिली आहे. त्या युगामध्ये मोरजकर बुवा, त्या युगात आपल्या पुतण्यात मारुची सुपारी स्वतःच्या चुलत्या दिल्या. आताच्या युगात भावभाव देतलेच हो, हे कलियुग धरणे बुवा. त्या युगात इंद्रजीत, हो कोणाचं मुलगो बुवा, रावणाचं मुलगो. आणि रावणाचा भाव कोण, बिभीषण. बिभीषण कोणाबरोबर होतो, रामाबरोबर. रावणाचं वैरी कोण, राम. इंद्रजिताचं चुलतो कोण, बिभीषण. बिभीषण जाऊन कोणाक भेटलो, रामाक. चुलतो रामाक जाऊन भेटलो, विरोधी पक्षात जाऊन भेटलो. आणि त्याला सांगल्यान रावण मरतलो कधी, ज्या दिवशी इंद्रजिताक मारणार त्याच्यानंतरच रावण मारणार, नाही तर रावण मारणार नाही. ही सुपारी कोणी घेतल्या, त्याच्या चुलत्या इंद्रजिताची सुपारी, त्या काळात घडला बरोबर. आताचा काळ एकमेकाचा बरा भगवता, शेजाऱ्या शेजारी नसाय. एका माणसान सत्यनारायणाची पूजा घातल्या, देव पावलो, प्रत्यक्ष देव प्रकट झाला, आणि देवाने स्वप्नात विचारला, रे बाबा काय तुला पाहिजे बोल. त्या माणसान काय मागायचा, अकडे तर होतो तो बुवा ओरसो. त्या माणसान देवाकडे काय मागायचा, गाडी बंगलो पैसा अडका नाय. कोकणी माणसाचं दोष सांगते, कोकणी माणसाचं, तुमच्यात आमच्यात सगळ्यात तोचा, एकमेकाचा चांगला बघायचा नाही, शेजाऱ्याचा चांगला बघायचा नाही. त्या माणसान देवाकडे काय मागायचा, देवा गाडी बंगलो पैसा नको, माझ्या शेजाऱ्याचं एक डोळं फुटून टाक. त्यानं काय मागायचा, देवान ऑर्डर घातलेल्या, तू मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्यात मिळणार. ह्या बदल्यावर त्याने थांबलो आणि विचार केला, काय मागलं देवाकडे, पैसो नाही, गाडी नाही, देवा माझं एक डोळं फोडून टाक, म्हणजे शेजाराचे दुप्पट दोनवले गेले. ही जी वृत्ती आहे ना लोकांमध्ये बुवा, खास करून आमच्यात राहतील कोकणी माणसं, एकमेकाचा बरा बघत नाही. तुमचा चांगला चालला, 4 पैसे तुमका मिळाले, काय माझ्या पोटात पेढा वाढली, जरा पिवटाक लागले, माझ्याकडे आता आधी गेले, आता तुमका पण वाटत असत थोडे. ही आम्ही जे आधी प्रत्येकाला हसला, हे कलियुग आहे बघा. पण माझा माझा यमाचा खाजा, समजा माझ्याकडे ब्रॅसलेट हातात असता, आता म्हणलं नाही हो, गरीब माणूस मी हो, अन्न खाऊन दिवस काढतोय, तुम्ही काय करता अनच. म्हणून आपल्या हातात जर ब्रॅसलेट असला, 4 अंगठे असलो, तर आपण वाढताना, जेवण वाढताना बघा, ए वाढारे, ए बोंगा पापड द्या, लोमचा घाला, म्हणजे तोच हात पुढे करायचो, म्हणजे का माझ्याकडे अंगठ आणि ब्रॅसलेट आहे, हिवात तुझं काय भंगलो नाही ना, वाडा वाडा वाडा. अरे रावणाची सोन्याची लंका होती बुवा, रावणाची सोन्याची लंका होती, सोन्याच्या ताटात जेवायचा भाऊ, सोन्याची लंका. आमच्याकडे 2 अंगठ, सोन्याच्या ताटात जेवी तू. रावण 80,000 बायका लिहून ठेवा बुवा, रावणात 80,000 बायका होत्या, अकळावे लोभ असावा. 80,000 बायका रावणाच्या होत्या, 1,25,000 पंतू, 1,00,000 नातू, कुटुंब केवढा. आज जर तो असतो तर रेसलिंग वरचा मोदी साहेबांचा सगळा धान्य मेल्यान खाऊन टाकले नसता. 15 किलो धान्य कोरोनाच्या संकटात दिल्याने रावण असतो तर. म्हणून बुवा
माझा माझा यमाचा काजा मेलो कर्मान. 101 मुलांचा बाप धृतराष्ट्र होता, आंधळा होता बुवा. याचा विचार तुम्ही जरा करा शांत डोक्याने. 101 मुलं झाली, जर डोळे असते तर तो प्रश्न सोडवा. 101 मुलांचा बाप अरण्यामध्ये कुत्र्यासारखा मेला, का? अहंकार. म्हणून माझा माझा यमाचा काजा काय नाही इथेच राहणार. कोरोनाच्या संकटात जे हॉस्पिटल खरेदी करू शकतात ते सुद्धा कधी मेले, त्यांना कधी घेऊन गेले, कधी जाळल्याने शेवटचं दर्शन पण नाही झालं. म्हणून माझा माझा यमाचा काजा काय नाही हो, आपलं प्रेम शेजाऱ्याने शेजाऱ्यासारखं राहो, एकमेकावर प्रेमाने राहा, एकमेकाने प्रेमाने मन जिंका, त्या देवावर प्रेम करा, शेजारा पाजाऱ्यांवर प्रेम करा, वेळेप्रसंगात शेजारीच जावतो. म्हणून प्रत्येकाला मनापासून मी धन्यवाद देतो. अतिशय सुंदर बोणी रूपाचा अभंग घेतला कैलासवासी वैभव शेतकर यांच्या स्मरणार्थ नाना शेतकर यांकडून हे 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, 60 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. मगाशी बुवा काहीतरी म्हणाले, अशी पाखरे बुवा म्हणाले की त्या बदनात डबल बारीत ह्या गायलो होतो, म्हणजे त्या तेऱ्याचा भजन व्हायचा का केचा होता. माझ्या मते बुवा मी आता हे गाणं म्हणतो कोणासाठी, कैलासवासी नटसम्राट लोकराजा सुधीरजी कलिंगन यांच्यासाठी संदर्भ, तो विषय धरून मी आता मुद्दा म्हणतो. बघा, रिक्त झाला दरबार, ज्ञान झाली तलवार, रिक्त झाला दरबार, ज्ञान झाली तलवार, राजा परतून रे रे पुन्हा एक जोरदार टाळ्या वाजवा सुधीरजी कलिंगन यांच्यासाठी. हेमंत नाईक अरुंदा यांच्याकडे सकाळी गेल्यानंतर 5 वाजता गेला दरवाजा उघडू, दरवाजा बंद, मग त्या बुवाची सोय काय? हा मांगरात हे असत 2-4 कुत्री हो. म्हणून अशी परिस्थिती आहे, पण ती वेळ आमच्यावर नाही बुवा, 100% ती वेळ आमच्यावर येणार नाही. कारण ते संस्कार आई वडिलांनी त्यांच्यावर आमच्यावर तसे केलेले आहेत. माझे वडील शिक्षक आहेत, रिटायर्ड शिक्षक वडील आहेत, माझा भाऊ शिक्षक आहे जांबोड हायस्कूलला, आता तो आहे भदनामध्ये संजय चव्हाण त्या हिरव्या शर्टवाला. बुवा माझी मंडळी आहे, कोण कटाप्पा कोण कशी, बघा माझ्या मंडळात हळेक अनेक प्रकारची लोक आहेत. आता तो लाल तिकडे बघा बुवा, विनोद हा नाही माझ्या भदनात, तो निळ्या शर्टवाला आहे, तो बघा निळ्या शर्टवाला, तो बघा केस कसे केले पिसळी सारखे, बघा तुम्ही साळींदार असता ना तसा, बघा तो भदनात बुवा फुकट येत नाही, तो भदनामध्ये ब्रह्मदेवाची भूमिका करतो.
भदनाथ नाय दशावतार कंपनीमध्ये बुवा तो 2 वर्ष आहे. खरं सांगतो आप्पादळी आप्पादळींच्या कंपनीमध्ये धरणे बुवा तो 2 वर्ष काम करता. पाटांतर जास्त अनिकेत त्याचं नाव. एवढा पाटांतर करावं लागतं जास्त त्याच्यामुळे भदनाथ त्याचं लक्ष नसतं म्हणून त्याका आता मी जागो केले. का त्याका भूमिका तशी देत कायमची ब्रह्मदेवाची भूमिका त्याच्यामुळे लय बोलायचं लागतं ना त्याका त्याच्यामुळे तो टेन्शन मध्ये असतो म्हणून एकदा जोरदार त्याच्यासाठी वाजवत काढा जोरदार. आता राहता राहिला म्हणजे आता मी काय बोलत नाही कारण वेळ झालेला आहे. बंधन वेळेचं पळूया गजरामध्ये थोडस मनोरंजन 100% करूया. बुवा तसं वैयक्तिक मका काय बोलत नाही तुम्ही बोलणार पण नाही खरं गुणी बुवा आहे. बघा बुवा आमच्या दिसल्यानंतर साधे वाटतात. बघा तुम्ही ह्या गालात मारलात ना हा गाल पुढे करणार एवढा माणूस साधा आहे. खरं मी जर फुडून तुम्ही मारलात ना फुडून मी बोलणार ना एवढा माणूस महान आहे म्हणून मनपूर्वक धन्यवाद. बुवा डबल बारी मातल्यांचा थोडासा इकडे तिकडे पाहिजे त्याच्याबद्दल वाटत नाही पण तुमच्यासाठी एक गाणं घेतोय बुवा आठवणी तुमच्यासाठी. काय काय घेऊन काम ते संजय थोडे वेळ झाल्यामुळे ते वंधळले तिकडे काल 3 वाजता बाहेर पडलं ना म्हणून काय केली तरी पंढरपूरची वारी झाली नाही. पंढरपूरची वारी झाली नाही 2 वर्ष पण तो वारकरी त्या पांडुरंगाला काय म्हणतोय का विठ्ठल 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 तुळशी माळी स्वतःची रूप राम विठ्ठला जी तुटे धाम विठ्ठला खुशी माळी स्वतः जी तुटे धाम विठ्ठला जीव झाला सवीच रूप धाम विठ्ठला खुशी माळी स्वतः जी रूप धाम विठ्ठला मंडळीचा आवाज अतिशय सुंदर आहे. मला तर ऐकायला येतो भावेश क्लिअर येतो फक्त त्यांना समजत नाही माझा कर्म म्हणायचं तर सांगायचा मुद्दा 28 युग 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे पांडुरंग उभा आहे पण तो कंटाळा नाही कमरेवर हात घेऊन उभा आहे. पण आपल्याला सध्याच्या घडीला
त्या सत्यनारायणाच्या पूजेला जर नवीन लग्न झालेला जोडप्या जर बसवला तर त्या पूजेत बसताना नवीन नवरा बायको अर्धा तास त्या देवाच्या समोर फुला घालताना कंटाळतो. पण तो 28 युगा पांडुरंग माझ्या कमरेवर हात घेऊन उभा आहे, तो भक्तांची वाट पाहतोय आणि त्याला उभा करणारा कोण आहे? भक्त पुंडलिक. म्हणून भजनामध्ये सुद्धा भजनाची सुरुवात करताना पुंडलिकावर ते हरी विठ्ठल म्हटल्याशिवाय भजन होत नाही. म्हणून बघा, म्हणून आईवडिलांची सेवा तर भक्त पुंडलिकाने केली. पण लक्षात ठेवा, या डबलवारीच्या माध्यमातून युट्यूबला आलेल्या सांगतो, जाऊ दे मोबाईल मध्ये जाऊ दे, जन्मदात्या आईवडिलांसारखं दैवत ह्या जगामध्ये नाही. मगाशी सांगितलं आता सांगते, भक्त पुंडलिकाने तेच दाखवून दिलं. प्रत्यक्ष पांडुरंग भेटायला आला तरी सुद्धा तो म्हणाला मला वेळ नाही आईवडिलांची झोप. एवढी भक्ती आईवडिलांवरती श्रद्धा आणि प्रेम. आताचा मुलगा बापाने सांगला रे मोबाईल बंद कर, बंद करतो लोक. आणि आई वडील परत झोपलो काय चादरीच्या खाली चालू. दोन दोन माझ्यापर्यंत मोबाईल. अरे मोबाईलचा वापर किती किती करायला पाहिजे, करा पण किती प्रमाणानं त्याला नाही. उडव उडव का पबजी ही लागा, हे उडव 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 हो तुम्ही उडव उडव काय करू काय आमका काय काय कळत नाही भाऊ. फेसबुक चॅटिंग पॅटिंग तुका काय ऑनलाईन या आमका समजत नाही. म्हणून सांगतो पांडुरंग सता 28 युग उभं करण्याची ताकद त्या भक्त पुंडलिकामध्ये होती. बघा म्हणून सांगतो रूप पास चालो त्यांनी सुख झाले व सजनी झाले ओ सजनी पद पर पदनी सलाम तुला खरोखर भारेश सलाम. फक्त जरा ताकद हातात येऊन दे, जरा थोडेसे आता बॉडीचा बघ डांबरीकरण झालेला करण कर भक्त रूप पाहता 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 एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दो एक प्रेम जबरदस्त क्वालिटी आहे आवाजात. माझा सुद्धा आवाज इतकं परफेक्ट बुवांचा पण पकवाजवाल्यांचा कोरसवाल्यांचा आपलातून माहीत. रूप पाहता 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 Oh, 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 oh
झाले ओ जवळ Thank you.
बाजार।